नमस्कार, मी श्यामराव मोकाशी, राजाराम बापू पाटील दीक्षा संघटना अध्यक्ष. नाला सोपाऱ्यात हवालदार असतात, पण हवालदार हे सगळे ढोलवाले असतात, सतत ढोल करत असतात. मग इथं काही तुमच्याकडे रिक्षाचं लायसन्स नसलं तरी चालतं, 200 रुपयाच्या डोक्यावर हेल्मेट नसली तरी चालतं, बिंदात फिरायचं कुठं बी फिरायचं, आणि रिक्षा 4 सीट बसवल्या 5 सीट बसवल्या तरी बी हवालदाराचं काही नाही. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे. केवळ नालासोपारा वसई विरारचे हवालदार आहेत ना, पैसे खाण्यात एकदम पटायचं आहेत, त्यांना काहीच माहीत नाही. हेल्मेट हेल्मेट नसली तर 500 रुपये दंड आहे, या हवालदारात माहिती नाही. रिक्षाचं मीटर बंद असलं तर 5000 रुपये दंड आहे, हे त्या हवालदाराला माहिती नाही. माहिती असेल त्यांना हवालदारांना, पण हे पैसे खायला चोखावलेले आहेत ना सगळे हवालदार. कन्नाना पैसे खात नालासोपारा वसई विरारचे हवालदार तर एवढे पैसे खातात ना, आणि त्यांच्यामुळं इथं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं वाटूळ झालेलं आहे आणि जीवाला धोका झालेला आहे. अगदी 30% रिक्षांची तर परमिट संपलेली आहेत, त्यांची लायसनच नाहीत, बिल्ले नाहीत, नल्लागारे आहेत, आणि काय आता बोलायचं आहे या हवालदारांना, कारण लय पैसे खातात नालासोपारा वसईचे हवालदार. लय 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 पैसे खातात, नुसतेच ब्रिज खाली उभा राहतात. त्यांच्या दिक्कत आणि लय दृष्टी चांगली आहे त्यांची त्यांची रिक्षावाल्यांची, आणि जे जे डोस हेल्मेट नसेल ना त्याची तर लय दृष्टी. लय हवालदारांच्या मुळं लय वाटोळं केलं यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं, खाली पैसे खायचं. आणि सर्व नालासोपारा वसई वसई विरारमधील सर्व प्रवाशांनी लक्षात घ्या की परिवहन सेवेची नगरपालिकेची बस ही इथं सेवा देत असते आणि ती सुरक्षितेनं जबाबदारीनं ही सेवा देत असते. तर प्रत्येकानं या वसई विरार नगरपालिकेच्या परिवहन सेवेतून प्रवास करा. लवकरच तुम्हाला इथं 100 बसची संख्या वाढणार आहे आणि मुंबईच्या धर्तीवरती 5 रुपये भाडंसुद्धा होणार आहे, कारण हे इथली सरकारी यंत्रणा अशी आहे, वाहतूक अधिकारी तर हे काय पैसे खातच असतात. 200 रुपये खा, 300 रुपये खा, आणि काम मात्र शून्य. मग रिक्षात 4 माणसं बसवा, 5 माणसं बसवा, पेपर असून द्यात नसून द्यात, हवालदारांची त्यांची लय दृष्टी, कारण हवालदारांच्यामुळं वाहतूक व्यवस्था ही डबघाईला आलेली आहे, हे मात्र जनतेनं विसरू नये. वसई विरार नगरपालिकामधील सर्व प्रवासी जनतेनं वसई विरार नगरपालिका परिवहन सेवेतून प्रवास करा. परिवहन सेवा ही जबाबदारीनं तुम्हाला प्रवास घडवून आणते, जबाबदारी घेतात आणि त्या सुरक्षितीत सेवा असते. तर आता प्रत्येकानं परिवहन सेवेच्या बसमधून प्रवास करा आणि आपला प्रवास सुरक्षित करा. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हवालदार मात्र मजेत असतात. धन्यवाद.